नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला दसऱ्यासाठी मी कसे गार्डन सजविलेले आहे ते दाखवणार आहे हे, हे पहा दारात अशी सुबक रांगोळी काढलेली आहे आणि दोन्ही साईडला दोन कुंड्या ठेवलेल्या आहेत हे पहा हे तुळशीचे रोपे आग्नेय साईडला तुळशीचे रोपे ठेवावे लागतात शुभ असते आणि हे जेड प्लॅन्ट जेड पे प्लॅन्ट पण आपल्या दारात ठेवलेले शुभ असते आणि नंतर हे खाली स्नेक प्लॅन्ट तुळशी आणि बरेच काही रोपे ठेवलेले आहेत ह्या साईडला फुलांचे रोपे ठेवलेले आहेत इकडे तीन चार तास ऊन लागते या साईडला त्यामुळे जे छोटी छोटी फुले आहेत त्या फुलांचे रोपे इकडे ठेवलेले आहेत एक जोरा शेवंती हे असे फुलांचे रोपे ठेवलेले आहेत हे पहा हे सॉंग ऑफ इंडिया जरबेरा असे बरेच काही रोपे ठेवलेले आहेत आणि हे पहा पहा हे तुळशीचे वृंदावन हे पण खूप छान दिसत आहे हे पहा हे किती छान हलत आहे ह्याला खूप आनंद झालेला आहे हे पहा हे पण खूप छान हलते हे पहा ह्या साईडला सगळे इंडोर प्लॅन्ट मी ठेवलेले आहेत आणि ते सारख्या उंचीचे आहेत ते असे ठेवलेले आहेत खूप छान दिसत आहेत हे पहा क्रुटन क्रुटनचे दोन तीन प्रकार हे मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या समोर पण मी काही प्लॅन ठेवलेले आहेत आणि नंतर हे पहा हे मनी प्लँट हे रबर प्लॅन्ट हे पण ठेवलेले आहे आणि ह्या ह्या ग्रीलला हँगिंग बास्केट काही अडकवलेले आहेत हे पहा हे ते इथे एक सकुलंट प्लॅन्ट आहे हे बहा पहा किती छान दिसणारे प्लॅन्ट आहे हे खूप छान दिसते आणि नंतर इकडे हे हँगिंग बास्केट मी ठेवलेले आहेत या पाच सहा हँगिंग बास्केट आहेत याच्यात बरेच काही प्लॅन्ट आहेत हे स्पायडर प्लॅन्ट हे क्लँचो आणि हे मी मध्ये कटिंग केली होती तर पहा हे किती छान आलेले आहे आणि हे प्लॅन्ट पण खूप छान अस दिसते इके छो कोण कितीही मोठी किंवा कितीही छोटी कुंडीत लावा ते गच्च भरून जाते आणि हे खाली माझे रेनलेले आहेत फुटबॉल लिली आहे तिथे मनी प्लॅन्ट हे पहा हा एक कॉर्नर आहे आणि हा पण खूप छान दिसणारा कॉर्नर आहे आणि इथे नंतर हे जास्वंदाचे इथे मोठे झाड होते पण ते आता कट केलेले आहे तर ते खूप छान असे फुटले आहे हे पहा हे गवती चहा हा पण गुलाब गावरान गुलाब आहे खूप छान दिसणारे फ्लावर आहे ह्याला खूप गुच्छात फुले येतात पण ते जास्त ऊन लागत नाही त्यामुळे दोन तीन दोन तीन असे येतात ह्याला फुले आणि हे माझे कटिंगपासून रोपे तयार केलेले आहेत ह्या साईडला मी कटिंगपासून रोपे तयार केलेले ठेवते आणि हे मनी प्लांट हे पहा हे खूप उंच झालेले आहे मनी प्लँट आणि खूप छान आलेले आहे हे मनी प्लॅन्ट आणि हे पहा हा एक कॉर्नर आहे ह्या कॉर्नरमध्ये पण मी इंडोअरच प्लॅन्ट ठेवलेले आहेत इथे जास्त ऊन लागत नाही करेनवर लिंबाचे झाड आहे आणि त्याच्या सावलीला जे सावलीला येणारे प्लॅन्ट आहेत तेच इथे लावलेले आहेत हा नागवेलीच्या पानाचा प्लॅन आहे कुंडी ही एलिफंट इयर असे इथे बरेच लावलेले आहेत झाडे आणि हे स्लेक प्लॅन्ट आणि ते पण कटिंगपासून तयार केलेलेच रोपे आहेत हे पहा हे पूर्ण असे माझे गार्डन दिसत आहे हे पहा किती छान लोक आलेले आहे गार्डनला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा